नमस्कार, महाराष्ट्र लाइव वन मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यावर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे। सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे सन 2019 मध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 153/19 भादवी कलम 395-120 ब या दरोड्याच्या गुन्ह्यात मागील 5 वर्षापासून फरार असलेला एक आरोपी हा लोणावळा रेल्वे मैदान परिसरात येणार आहे। त्या आधारे सत्यसाई कार्तिक व त्यांचे पथक हे दिनांक 1 मार्च रोजी सकाळपासूनच लोणावळा रेल्वे मैदान परिसरात सापळा रचून बसलेले असताना दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी मतीन शेख हा तिथे येतात व खबरीने त्याची ओळख पटवितात पथकाने त्यास जागीच ताब्यात घेतले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे पूर्ण नाव मतीन रशीद शेख, वय वर्ष 38, राहणार पुणे असे सांगून तो लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 153/19 भादवी कलम 395-120 ब मधील फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून नमूद आरोपीस पुढील कार्यवाही करिता लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण, पोलीस हवालदार बंटी कवडे, सचिन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रहीस मुलानी, गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली आहे। मावळ तालुक्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइव वन सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।